महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते आमदार भाई जगताप यांनी आज अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. जिल्ह्यात होणाऱ्या पुढील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी आज सांगितलं. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का याविषयीची चर्चा सुरू होती, मात्र भाई जगताप यांनी आज काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं. नवदा आज नगर जिल्ह्याची सर्व तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची एक आढावा बैठक होती आणि त्या आढावा बैठकीचा विषय असा होता, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणाऱ्या 214 नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका आणि फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि महानगरपालिका या निवडणुका हा विषय त्याच्यामध्ये होता आणि त्या संदर्भामध्ये प्रत्येक तालुक्याच्या कार्यकर्त्यांना आम्ही विचारलं. आता आमदार विखे पाटील माझ्याबरोबर होते, सन्माननीय माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते, माझ्या सहकारी माजी मंत्री शोभाताई, माझे दुसरे सहकारी आमदार माजी आमदार शिरीषदादा चौधरी, अश्विनीताई बोरस्ते आणि आमचे या विभागाचे सन्माननीय आमदार कांबळेसाहेब, आम्ही सगळे एकत्र बसून सगळ्या तालुक्याच्या कार्यकर्त्यांजवळ चर्चा केली. कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह पाहायला मिळाला यावेळेला आणि सगळ्यांनी मनापासून आम्हाला सगळ्यांना एक विनंती केली की यावेळेला आपण स्वबळावरच सगळ्या निवडणुका लढू, मग ती नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल किंवा येणाऱ्या जिल्हा परिषदा किंवा पंचायत समित्या किंवा महानगरपालिका असेल. गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या नेत्यांनी केलेले कामं, गेल्या 5 वर्षामध्ये जे राजकीय बदल झालेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे काही नेते हे गेलेत, भाजपात गेलेत, सेनेचे काही गेलेत, काँग्रेसचा मात्र कार्यकर्ता किंवा नेता कधी कुठं हल्लेला नाही. याचा अर्थ असा होतो की त्यांचा विश्वास नेतृत्वावर आहे, त्यांचा विश्वास आपल्या स्वतःच्या कार्यावर आहे आणि तोच विश्वास कार्यकर्त्यांच्या प्रत्येकाच्या याच्यातनं जाणवत होता, मनातनं आणि त्यांच्या बोलण्यातनं जाणवत होता आणि ती संपूर्ण आढावा बैठक आम्ही घेतली आणि आम्ही कन्क्लूड केलं की सगळ्यांनी आम्ही ते प्रदेशला कळवणार आहोत की नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचं मत हे काँग्रेस पक्षाने स्वबळावर या सगळ्या निवडणुका लढाव्यात अशा प्रकारचं.